आमची सध्याची नवीन गाणी कशी ठेका धरायला लावतात ना, तसं तुमच्या रागसंगीतात अजिबात होत नाही, म्हणून मला कंटाळा येतो. माझ्या 8 वर्षाच्या भाचीनी शास्त्रीय संगीत का आवडत नाही याचा खुलासा केला. थोडा वेळ विचार केला आणि तिला म्हटलं, तुमचं काय ते सध्याचं पॉप्युलर संगीत आहे ना, त्यातून रिदम काढून बघ, मग तुला कळेल ते सुद्धा कसं आळणी वाटतं ते. याचं कारण असं की लय आणि ताल म्हणजे संगीताचे प्राण आहेत. ही लय आपल्या रक्तात भिनलेली असते. आपला श्वास, आपली नाडी, आपलं चालणं, तहान, भूक, झोप सगळं काही एका लयीत चालू असतं. हां, त्याची लय कमी जास्त असते फक्त. शतपावली घालताना आणि ब्रिस्क वॉकिंग करताना श्वास, नाडी आणि चालण्याची लय कमी अधिक असते की नाही? तसंच संगीतातही काही बंदिशी संथ असतात, काही मध्यम असतात, तर काही द्रुत असतात आणि काही अतिद्रुतसुद्धा असतात, बरं का? भारतीय शास्त्रीय संगीतात स्वर आणि तालाचं अतूट नातं आहे. नमस्कार, मी सायली पानसे. स्वराबद्दलची ढोबळ माहिती आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतली. या व्हिडिओमध्ये आपण लय ही संकल्पना जाणून घेणार आहोत. लय हा तालशास्त्राचा मूळ घटक आहे. लय ह्याचा व्यावहारिक अर्थ आहे गती. तालशास्त्राच्या दृष्टीने लय म्हणजे दोन मात्रांमधलं सारखं अंतर. म्हणजे तबल्याचा एक बोल वाजतो व त्यानंतर पुढचा बोल वाजतो, त्या दोनमधलं जे अंतर असतं ना त्याला म्हणतात लय. भारतीय शास्त्रीय संगीतात लयीचे 3 प्रकार मानले जातात. मध्यलय म्हणजे मध्यम गती. या लयीत म्हटलेल्या बंदिशीला छोटा ख्याल असे म्हणतात. यापेक्षा कमी लय असल्यास त्याला विलंबित लय असं म्हणतात, म्हणजेच संथ किंवा धीमी लय. यामध्ये तालाच्या 2 मात्रांमधलं अंतर जास्त असतं. ख्याल गायन जे करतात ते या लयीत करतात. या लयीत गायलेल्या बंदिशीला बडा ख्याल असे म्हणतात. मध्यलयीपेक्षा जास्त लय असल्यास त्याला द्रुतलय असं म्हणतात, म्हणजे त्याची जलद गती असते. यामध्ये तालांच्या 2 मात्रांमधले अंतर अत्यंत कमी असते. सर्वसामान्यपणे ख्यालाच्या गायनातली शेवटची बंदिश जी असते ना, ती द्रुतगतीत गायली जाते. मैफिलीची सुरुवात सामान्यत विलंबित लयीत होते. गायक बंदिश गाऊन झाल्यावर आपल्या प्रतिभेप्रमाणे रागातले स्वर आळवतात. कलाकार हळूहळू ही लय वाढवत नेतात आणि बडा ख्याल संपतो. त्यानंतर छोटा ख्याल गायला जातो. तुम्हाला लय ही संकल्पना आता लक्षात आली असं मी समजते.
आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ताल ही संकल्पना जाणून घेऊ. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.